पंतप्रधानांच्या हस्ते काल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा पहिला हप्ता अकोला जिल्ह्यातल्या 2,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल थेट जमा करण्यात आला. या योजनेमुळे आता दरवर्षी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे 6,000 रुपये आणि राज्य सरकारतर्फे 6,000 असे एकूण 12,000 रुपयांचा लाभ होणार आहे. या योजनेचं अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. केंद्र सरकारने जी पीएम किसान योजना चालू केली त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो. तेव्हापासून मोदी सरकार स्थापन झालं तेव्हापासून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा फायदा झाला आणि पीएम किसान योजना ही तर भरपूर म्हणजे फायद्याचीच झाली, कारण की वर्षाला जे 6,000 मिळत होते ते आता शासनानं सुद्धा आम्हाला देण्याचं ठरवलं. म्हणजे पहिला हप्ता शासनाचा काल आला, याच्या आधी आम्हाला पीएम किसानचे केंद्राचे जे हप्ते भेटत होते ते याच्या आधी आमच्या खात्यामध्ये जमा झाले आणि ते आम्हाला एक आधार झाला. मी मोदी साहेबांचं मनापासून कौतुक करतो. हे मोदी सरकारनं जे 6,000 रुपये शेतकऱ्याला देऊन राहिले हे फार शेतकऱ्याच्या हिताचा अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. यावर्षीला सोयाबीनचे काही पीक बरोबर नाही आणि सगळं दुष्काळीचा हा हे आहे, त्याच्यामुळे या हा जो निर्णय घेते शासन हा निर्णय फार चांगला आहे.